धावसंख्येवरती रवि आयरे नाशिकचा खेळाडू ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त धाव आहेत मित्रांनो तो खेळाडू पाहायला मिळतोय बघितलं आपण या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंडला त्याच्यानंतर बघितलं आपण तर गेसू हा फलंदाज बघितलं आपण हा सुद्धा एक अप्रतिम खेळाडू पाहायला मिळतोय उजव्या हाताने इथे बघितलं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्रश वेगाने येतोय सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावांची गती पुढे सरकली जाते तीन या धावसंख्येवरती एका बाजूने नचिकेत इलेव्हन संघ जो बघितला आपण कालच्या दिवसामध्ये पुढे आलेला आहे त्याच्यानंतर सँडी स्पोर्ट्स विरार संघ सुमित डेक्लेन कंपनीचा संघ जो बघितला आपण परवाच्या दिवसामध्ये इथे पुढे आला या दोन्ही संघामध्ये इथे बघितलं घमासान पाहायला मिळतोय दोन्ही संघ तुल्यमान आहेत जहीर भाई कैलास सर जी वाकई में बड़ा मुकाबला है बड़ा फैफॉर्म है इस मैदान पर एक ट्रॉफी के हकदार बन जाएंगे मगर एक बड़ी ट्रॉफी के लिए आप जाएंगे इनामों की राशि के लिए जाएंगे एक बड़ा मुकाबला इस मैदान पर रवि आयर की बात की जाए एक बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश किया था इस मैदान पर अगली गेंद के लिए तैयार शॉर्ट गेंद थी या ऑन साइड खेलना चाहते थे बैट और गेंद का कोई संबंध नहीं गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर छुपते हुए डॉट गेंद इस मैदान पर बड़े सितारों का भरना इस मैदान पर देखने को मिलता हुआ उपांत फेरी सेमीफाइनल देर से आए तमाम दर्शक तमाम क्रिकेट प्रेमी तमाम हमारे मेहमानों के लिए अगली गेंद रवि खेलने के लिए तैयार ऑफ स्टंप पर थी बैट का एक जगह गेंद जाते हुए शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात थे वहां पर शाहिद लाजवाब खिलाड़ी सितारे इस मैदान पर रन संख्या अपनी जगह पर रुके हुए तीन रनों पर सुल्तान गेंदबाजी कर रहे और लाजवाब गेंदबाजी इस मैदान पर देखने को मिलती हुई सुल्तान द्वारा बल्लेबाजों को बहान के रखा है कैलाश सर जी एक बड़ा मुकाबला इस मैदान पर नक्कीच बघितलं आपण सुल्तान सरका गोलंदाज पाहायला मिळतो या ठिकाणी तीन धावा तपर्यंत बघितलं आपण फलकावरती पाहायला मिळते रवी आयरे त्याच्यानंतर गेसू सारखा गेसूला सुद्धा बऱ्याच वेळा बघितलंय प्रेक्षकांनी मित्रांनो इथे बघितला फुल टॉच चेंडू होता नो चेंडूचा सुद्धा इशारा येतोय इथे बघितला आपण तर नक्कीच बघितला आपण थोडासा कमरेच्या वरती होता चेंडू त्या कारणाचा पंच लगेच नो घोषित करतायत नोच्या रूपाने धावसंख्या वाढणार आहे या ठिकाणी आणि धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण पाच या धावसंख्येवरती जबरदस्त सामना आजचा शेवटचा दिवस आहे शेवटचा टप्पा पाहायला मिळतोय शेवटची क्षण सुद्धा पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये मित्रांनो आणि बघितलं एकवीसव्या वर्षामध्ये बघितलं आपण पदार्पण करतोय बघितलं आपण खास करून एनसीसीचं हे मैदान बघितलं आपण इथे बघितलं आपण टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय व्हाईटचा इशारा होतोय व्हाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते सहा या धावसंख्येवरती तर मित्रांनो नवा दिवस नवे वर्ष नवा खेळ नवी नक्कीच फायनल पाहायला भेटेल इतकी शंका नाहीये या वर्षाची आणि नक्कीच चांगला दर्जा क्रिकेट जहीर भाई और बड़ा शॉट ऑन साइड मिड विकेट पर जब तक खिलाड़ी वहां पर तैनात है एक रन रोकने में नाकाम रहेंगे दूसरे रन की मांग होगी इस मैदान जब तक तू आता गेंदबाज के हाथों में लाजवाब गेसू के बैट से निकलता हुआ और लॉन्ग ऑन पर पटका और एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई इसको जब पहुंचता हुआ इस मैदान पर सात पांच गेंदों का खेल पूरा होता हुआ आने वाली आखिरी गेंद क्या देकर जाएगी रवि स्ट्राइक पर देखने को मिलेंगे सुल्तान गेंदबाजी पर नॉन स्ट्राइक पर गेसू भिवंडी का खिलाड़ी तो एक तरफ नासिक का खिलाड़ी एक तरफ गेंदबाज की बात की जाए तो पनवेल का खिलाड़ी गेंदबाज देखने को मिलता हुआ अगली गेंद ओ बेहतरीन गेंद थी लाजवाब गेंद इस मैदान पर बैट और गेंद का कोई संबंध नहीं गेंद विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद एक ओवर की समाप्ति बिना कोई नुकसान पे नचिकेत इलेवन टीम की रन संख्या जा पहुंची सात रनों पर आइए सुनते हैं यहां पर और फिर मैदान की ओर आते हैं थैंक यू धन्यवाद डीजे थैंक यू बैंड मास्टर पहिलं षटक संपलं गेलंय पहिल्या षटकानंतर सात धाव फलकावरती पाहायला मिळतात रवी आहिरे दोन वरती खेळतोय आणि गेसू बघितला आपण दोन वरती खेळतोय मात्र बघितलं आपण तर काही बघितला धावा बघितला आपण व्हाईटच्या रूपाने सुद्धा पाहायला भेटलं त्या षटकामध्ये अजूनही पाच षटकांचा खेळ शिल्लक आहे मोठा सामना आहे मोठा या ठिकाणी बघितलं आपण दर्जेदार असा सामना पाहायला मिळतोय मोठं क्रिकेट पाहायला मिळतोय मोठे खेळाडू पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये प्रेक्षक का आलेले आहेत नक्की त्याचं कारण एक उत्तम उदाहरण या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय मित्रांनो इथे बघितलं आपण उजव्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे गॅपमध्ये चेंडू निघून जाईल आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी निघून जातोय डीजेला संधी देतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चर्चेसाठी येतोय वेलकम डीजे सामना पाहती गावकरी सामना पाहती गावकरी एनसीसी क्रिकेट चषकाची सारी झाली तयारी एनसीसी शुक्रिया डीजे थँक यू लाजवाब शॉट आता वा या प्रेक्षकांना ज्यांनी कॅच घेतला त्यांनी या अगली गेंद इस मैदान पर
और एक बड़ा शॉट खेलने के तक गेंद शरीर पर रखकर जाती हुई शॉट पॉइंट पर जब विकेट कीपर जाकर गेंद को कलेक्ट कर पाते, एक रन निकालने का इशारा, लेग बाय का इशारा आता हुआ स्कोर में बढ़ोतरी होती हुई इसको जा पता हुआ 14 रनों पर नचिकेत इलेवन टीम रन संख्या जा पहुंचती हुई 14 बिना कोई नुकसान के। एक बड़ा मुकाबला है, बड़ा मंच है, बड़े इनामों की राशि का टूर्नामेंट है। लाजवाब दर्शक आप देख रहे तो कवर्स में देखने को मिलते हुए लॉन्ग ऑफ पर थर्ड मैन फाइन लेग तमाम ने इस मैदान को घेर लिया है। क्यों दर्शक आए हैं ये तमाम सितारों को देखने के लिए इस मैदान पर। अगली गेंद खेलने के तैयार रवि और एक बड़ा शॉट, रवि आप नहीं रुकेंगे, गेंद सी मार्ग के बाहर 6 रनों के लिए फरार होते हुए लाजवाब सिक्स आता हुआ और एक संगीत मैदान पर आता हुआ। थैंक यू डीजे 20 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी रवी आहिरे यांच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळतोय। रवी वैयक्तिक पोहोचतोय 8 या 10 संख्येवरती, गेसू वैयक्तिक पोहोचतोय या ठिकाणी 8 या 10 संख्येवरती आणि बघितलं आपण नचिकेत इलेव्हनचा संघ पोहोचतोय 20 या 10 संख्येवरती। सँडी स्पोर्ट्स विरार हा सुद्धा एक मोठा संघ पाहायला मिळतोय आणि नक्कीच बघितलं आपण रवी आहिरे चांगली बातमी कारण 100 पेक्षा जास्त दावा कुठतोय या मैदानावरती। प्रेक्षकांना विनंती करतोय टाळ्या कुठायच्यात या फलांसाठी कारण 100 पेक्षा जास्त बघितला दावा कुठलेल्या आहेत या मैदानावरती। बघितलं आपण नाशिकचा खेळाडू यस सरजी अगली गेंद रवि खिला फुटॉस गेंद थी आबल मुझे मार गेंद सी मार के बाहर 6 रनों के लिए फरार कम ऑन डीजे। कैलाश सर जी देखे तो संतोष पीना इस मैदान पर थोड़े से महंगे साबित होते हुए अभी तक बात की जाए तो इस मैदान पर एक लेग बाय के रूप में रन नहाई 19 रन खर्च गए 4 गेंदों का खेल पूरा होता हुआ रन संख्या जा पहुंचे भी 26 26 रनों पर। अब क्या कहना चाहेंगे मजा आ जाएगा, मैं कहूंगा मजा आ जाएगा इस मैच में। 26 रन हो चुके हैं 26 धाव झाले ज्या वेळेस सँडी स्पोर्ट्स फलंदाजी करेल त्यावेळेस खरी मजा आहे या मॅच ची कारण एक पाठ आपण बघतोय या ठिकाणी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्लेच्या षटकामधील। विजय भाई सही का सर जी अगली गेंद इस मैदान पर ऑफ स्टंपर सी गेंद को खेला कवर की दिशा में गेंद हवा में खिलाड़ी तैनात है विकेट का पतन होता हुआ रवि अय्यर की खेली समाप्त होती हुई और एक मधुर संगीत आता हुआ है। चलो यहाँ पर कैलाश सर जी एक बात की जाएगी कि यहाँ पर एक तेरी है तो एक मेरी है मगर बड़ी मछली को जाल में फंसाया है संतोष पीना ने। थोड़ा सा महंगा ओवर इस मैदान पर मगर रवि अय्यर इस मैदान से बाहर नासिक का खिलाड़ी इस मैदान पर 14 रनों का योगदान देते हुए 7 गेंदों का सामना किया बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ और हमारे एक बेहतरीन समालोचक का भी आगमन होता हुआ विजय पाटिल सर जी का उनका भी दिल के गहरे से इस्तकबाल रहेगा इस मैदान पर। ओवर टू कैलाश सर जी। नक्कीच 26 आकडा इथे येतोय अजूनही एक चेंडू शिल्लक आहे बघितलं आपण या खास करून बघितलं मैदानावरती पॉवर प्लेच्या षटकामधला तर नक्कीच 26 आकडा आला लगेच भारताची आठवण होते ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम सिर्फ हिंदुस्तानी है तर हे शब्द का आठवत आहेत कारण 26 आकडा येतोय 26 जानेवारी इकडे आठवण होते। जहीर भाई सही का कलर सर जी वाकई में लाजवाब मुकाबले चल रहे हैं नए बल्लेबाज इस मैदान पर देखने को मिलेंगे संदीप मड़वी एक बड़ा सितारा है ये भी। चलिए अगली गेंद खेलने के तैयार संतोष पीना की लेफ्ट स्टंपर गेंद थी गेंद को फेंक दिया आउटसाइड लेफ्ट की दिशा में गेंद बाय बाय टाटा सीमा रखा के बाहर 6 रनों के लिए फरार। थैंक यू डीजे या षटकामध्ये 25 धावा कुठले गेलेले आहेत आणि बघितलं एक गडी सुद्धा बाद केलेला आहे मात्र बघितलं 32 या धावसंख्येवरती पोहोचतोय या ठिकाणी नचिकेत इलेव्हनचा संघ। तर बघा संदीप मडवी स्वतः कर्णधार आहे बघितलं आपण नचिकेत इलेव्हन या संघाचा आणि आल्या बघितलं आपण तर नक्कीच संदीप गावाची तो आठवण करून देतोय पालघर जिल्ह्याची तो आठवण करून देतोय वसईच्या पट्ट्याची आठवण करून देतोय आणि मी या पट्ट्यातला आहे हे तो दाखवून देतोय या ठिकाणी मात्र नक्कीच तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल। जहीर भाई तुमच्याकडे मी येतोय सेगा कलर सर जी लाजवाब थोड़ा सा महंगा ओवर इस मैदान पर आता हुआ सैंडी स्पोर्ट विरार टीम के लिए संतोष पीना के द्वारा इस मैदान पर आने वाली 24 गेंदों का खेलाना बाकी रहेगा। स्ट्राइक पर देखने को मिलेंगे गैसू नॉक स्ट्राइक पर है संदीप मडवी आते साथ ही इस मैदान पर एक सिक्सर चढ़ते हुए लाजवाब अंदाज में बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ गेंदबाजी पर आते हुए इस मैदान पर फिर से सुल्तान गेंदबाजी पर टीम के लिए तीसरा अपने लिए दूसरा ओवर लेकर
फुल टॉस गिनती लो फुल टॉस स्ट्रेट ड्राइव खेला जिन आती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में जब तक गेंद को फील किया जाएगा अर्षद होंडो के द्वारा तो इसी मिसफील्ड देखने को मिली मगर एक रन रोकने में नाकाम रहेंगे। एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जा पाता हुआ 33 रन पारा नचिकेत इलेवन टीम का। कैलस्टर जी आने वाले अभी भी 23 गेंदों का खेलाना बाकी रहेगा, ये दोनों टीमों में एक टक्कर देखने को मिल जाएगी, एक तेरी तो एक मेरी। कैलस्टर जी त्याच्यासाठीच प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे, त्याच्यासाठीच बघितला आपण हा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। इथे बघितला टप्पा पडल्यानंतर बघितला चेंडू बाहेर निघतोय त्याकरचा पंच बघितला आपण या ठिकाणी वाईट घोषित करतात, वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते 34 या धावसंख्या होती। सामना सोपी होणार नाही मित्रांनो, जरी 75 धावा असल्या जरी 80 धावा असल्या 85 धावा असल्या तरी सामना कडक होईल। जहीर भाई सही का सर जी, फुल टॉस गेंद स्ट्रेट ड्राइव खेला गेंद आती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में जब तक हर्ष जाकर उस गेंद को फील्ड कर पाएंगे। बेहतरीन फील्डिंग का नजारा, एक बड़ा सितारा देखने को मिलता हुआ वाड़ा परिसर का, वाकई में लॉन्ग ऑन पर भी एक सितारा है नाला सोपारे का जिसे बाहुबली नाम दिया गया है क्रिकेट टेनिस में, वैसा खिलाड़ी सितारे इस मैदान पर आज देखने को मिलेंगे। शॉर्ट कवर पर आप देख रहे खिलाड़ी को खलियान का सितारा, ऐसे बहुत भी सितारे इस मैदान पर है। और बेहतरीन शॉट बैकफुट पर जाकर गेंद को खेला कवर की दिशा में जब तक गेंद को संतोष फील्ड कर पाएंगे। दूसरे रन की मांग है, शुरुआत विकेट कीपर के 10 स्थानों में आसानी से 2 रन पूरे होते हुए इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचता हुआ 37 रनों पर नहीं गया 11 टीम की रन संख्या जा पहुंचती हुई 37 पर एक विकेट के नुकसान पर। कैलस्टर जी अभी भी आने वाली इस मैदान पर गेंदें रहेगी, एक किस क्या कहना चाहेंगे? नक्कीच नक्कीच, 37 धावा इथे पूर्ण होत असताना पाल मिळतात। गेसू बघितलं आपण एक षटकाराच्या सहाय्याने खेळतोय, जवळजवळ 11 धावा त्याच्यावरती आहे। संदीप मडवी यांच्यावरती 7 धावा आहेत, इथे लॉफ करतोय, यस इट इज अ बिगी फ्रॉम गेसू यार, हा दुसरा षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। नक्कीच आपण एक या ठिकाणी पार्ट बघतोय, अजूनही दुसरा पार्ट बघतोय मित्रांनो। धावांची गती पुढे सरकली जाते 43 या धावसंख्येची, सुलतानला सुद्धा एक षटकार बसतोय। मागचं षटक बघितलं तर 25 धावा कुठल्या गेल्या, मात्र बघितलं सुलतानचं पहिलं षटक तुम्ही बघितलं तर 7 धावा कुठल्या गेल्या होत्या, म्हणजे 7 धावा फक्त पाहायला भेटल्या होत्या। मात्र सुलतान कमबॅक करेल का 2 चेंडूमध्ये ते आपल्याला बघायचं या ठिकाणी मैदानावरती। मात्र मोठा सामना आहे, ओपन मधला मोठा सामना। यस जहीर भाई सही का सर जी, एक अलाउन्समेंट आता है, 82-82 गाडी जिसकी है वो साइड में कर दे जरा। बेहतरीन गेंद थी ऑफ स्टंप पर थी मगर ऑफ स्टंप के बहुत ही बार वाइट का इशारा था हुआ दिशाई के साथ रंग संख्या में बढ़ोतरी होती हुई एक्स्ट्रा मिश्रा देखने को मिलता हुआ रंग संख्या जाप होती हुई 44। चले ज्या संघ प्रेक्षकांची पाहुण्यांची गाडी अशी 82-82 त्यांनी तुझ्या ती साईडला करायची आहे लक्षात ठेवा। एक मोठा सामना आपल्या डोळ्यासमोर येतोय, बडा मुकाबला और अर्षद होंडो मैदान पर है, उनकी गाडी है तो चलिए आपकी चाबी अगर दे दी जाए तो गाड़ी को साइड किया जाएगा। ओह बेहतरीन गेंद बालथू में खेला जाता हुआ लाजवाब गेंदबाजी इस मैदान पर देखने को मिलती हुई। सुल्तान आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार हो जाएंगे, स्ट्राइक पर है गेसू भेवंडे की खिलाड़ी, एक तरफ गेंदबाज पनवेल इस मैदान पर देखने को मिलता हुआ। एक बड़ा मुकाबला है, बड़ा मंच है, बड़ी नाम की राशि का टूर्नामेंट चलता हुआ, अरे बड़ा मुकाबला सेमीफाइनल। ओ बेहतरीन गेंद ब्लॉकर में से खोद के निकाला गेंद जाती हुई ऑन साइड मिड विकेट के क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। एक रन आसानी से पूरा होता हुआ, एक रन के साथ ओवर नंबर 3 समाप्त होता हुआ, रन संख्या है इस मैदान पर एक विकेट के नुकसान पर 45 रनों पर। आइए एक संगीत सुनते हैं और फिर आते हैं कैलाश पाटिल सर जी के पास। थँक्यू डीजे। तर नक्कीच बँड मॅस्टर तुमचा सुद्धा आभार व्यक्त करतोय। 45 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत या ठिकाणी, 3 षटकांचा खेळ संपला गेलाय, म्हणजे अर्ध्या षटकांचा पल्ला संपला गेलाय आणि अर्ध्या षटकांच्या पल्ल्यानंतर 45 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। म्हणजे हेच जर आपण कॅल्क्युलेशन जोडलं 40 ते 45 धावांचं तर नक्कीच 85 ते 90 धावा पूर्ण होतील यात काही शंका नाही ठिकाणी। मात्र आज सँडी स्पोर्ट्स संघ आपण बघितला तर विजय जाधव आहे, सुमित डेकले आहे, शाही शेख ज्याने की बघितलं आपण काल नाईटच्या मॅचमध्ये बघितलं 5 षटकार 1 चौकार सुद्धा ठोकला होता एका षटकार, खास करून बघितलं आपण तो खेळाडू। त्याच्यानंतर बघितलं संतोष जाधव, जयेश पाटील, त्याच्यानंतर बघितलं आपण तर अर्षद होंडो, तर हे सगळे खेळाडू आपण बघितलं क्षेत्रशिकरणाच्या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी। 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे, मात्र 3 षटकामध्ये काय घडेल या मैदानावरती आपल्याला बघायचं। या ठिकाणी नौका गोलंदाज विवेक शेलार हा गोलंदाज पाहायला मिळतोय, तर विवेक शेलार ज्याला की आपण बघितलं आपण तर नक्कीच खास करून भिवंडीच्या पट्ट्या माध्यमातून बघितलेलं आहे मित्रांनो, भिवंडीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय, त्या भिवंडीला भरपूर काही दिलेलं आहे मी म्हणेन या गोलंदाजाने, तो विवेक शेलार ज्याने की आपण बघितलं चांगली गोलंदाजी सुद्धा केली होती मागच्या सामन्यात, तो गोलंदाज पाहायला मिळतोय। जहीर भाई सही का सर जी, शेलार गेंदबाजी पर है, विकी शेलार एक बड़ा खिलाड़ी बड़ा गेंदबाज है भिवंडी परिषद का, अग मगर भिवंडी और वर्सेस भिवंडी ये देखने को मिल जाएगा इस मैदान पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वाइट का इशारा था हुआ, दोनों हाथ खुलते हुए अंपायर के, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जा पहुंची हुई 46 रनों पर।
चलिए गेंदबाज की बात की जाए तो भिवंडी परिषद का है कैलाश सर जी, मगर स्ट्राइक पर बल्लेबाज है गेसु, वो भी भिवंडी के परिषद में है। मगर क्या लाजवाब भिवंडी भिवंडी मुकाबला देखने को मिल जाएगा, मगर ये लाजवाब मुकाबला देखने को मिलता है सेमीफाइनल का कैलाश। और एक बात है, संदीप मडवी भी कभी कभी भिवंडी से खेलते हैं, तर भिवंडी मच्छा माध्यमातून कधी कधी वेळेला संदीप सुद्धा खेळतो, हे सुद्धा चित्र पाहायला भेटले। इथे बघितलं आपण ऑफ साईडला चेंडू बघितला, गॅप मध्ये निघून जातोय सिंगल, येते या ठिकाणी बाजू क्षेत्रक्षेत्र डाव्या बाजूला सरकतोय, एक धाव येते एकेरी धावने, धावसंख्या पुढे सरकली जाते 47 या धावसंख्येवरती, धावा आहेत 47, षटक मार्ग असतात चौथ या ठिकाणी, आणि विवेक शेलार द मॅन फ्रॉम भिवंडी हा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। बघितलं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बघितलं आपण क्षेत्रक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हर्ष धोंडू पाहायला मिळतोय, त्याच्यानंतर बघितलं आपण स्क्वेअर लेग सुद्धा पाहायला मिळतोय। इथे बघितलं आपण एच लागली जाते, परतावं लागेल या ठिकाणी संदीप मडवी यांना, तर संदीप मडवी यांची पारी समाप्त होते या ठिकाणी या मॅच मध्ये। मात्र डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा आपण चर्चेकडे येऊया। वेलकम डीजे। नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण यश प्राप्त करतोय विवेक शेलार, या ठिकाणी गडी महत्वपूर्ण गडी बाद करतोय, ज्या फलंदाजाने बघितला पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता संदीप मडवी याने, त्या संदीप मडवीला थोडंसं बघितलं आपण तर थोडंसं बघितलं आपण पाठवलं जातंय, मात्र गेसू यांच्या नावावरती दोन षटकार आहेत आणि तो फलंदाज अजूनपर्यंत साबित आहे या विकेटवरती या मैदानावरती। अजूनही बघितलं आपण या षटकारच्या नंतर 12 चेंडू येणार आहेत, मात्र या षटकातील अजूनही चेंडू 4 चेंडू शिल्लक आहेत। मात्र नौका फल योगेश पाटील द मॅन फ्रॉम अकलोली, द मॅन फ्रॉम वज्रशिरी, द मॅन फ्रॉम वाकई, मी म्हणणार आहे पालघर भिवंडीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय मित्रांनो, नक्कीच बघितला आपण। येस काय म्हणायचं विजय? निश्चित तौर पर कैलाश यहाँ पर बहुत ही अच्छा मुकाबला चलता हुआ यहाँ पर देखना है। दूसरा रन के लिए दौड़ते हुए यस यहाँ पर सुरक्षित अपने स्थान पर, ऐसा लग रहा था कि खतरा मंडरा रहा था, लेकिन बादल जरूर आए थे लेकिन बादल वापिस हो गए। यहाँ पर बहुत ही बढ़िया क्रिकेट, जिस तरह का क्रिकेट चाहिए, रफ एंड टफ क्रिकेट, कभी इधर कभी उधर वाला क्रिकेट। बिल्कुल बिल्कुल, कहते हैं सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और उसी के तरीके से मैं कहूंगा फाइनल के बिना कोई भी टूर्नामेंट पूरी नहीं होती। अभी भी फाइनल बाकी है यहाँ पर विजय जी। निश्चित, ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर का वाइट का इशारा जरूर आएगा और एक रन यहाँ पर जुड़ता हुआ, हर रन बहुत ही महत्वपूर्ण है। कहते हैं कि क्रिकेट के इतिहास में जिसे लाइफ लाइन कहा गया है हर रन को, क्योंकि हम कहते हैं कि शालेय जीवन में हर मार्क्स, पॉलिटिक्स में हर वोट और क्रिकेट में हर रन बहुत ही महत्वपूर्ण होगा। तो एक एक रन का महत्व तब पता चलता है जब टीम एक रन से हारती है जीतती है। फिर से एक बार ऑल द बेस्ट आई हुए सभी दर्दी दर्शकों का, फिर से एक बार इस नारंगी नगरी में हार्दिक हार्दिक स्वागत। ये गेंद उठाकर खेलने का प्रयास किया, कम बैक करते हुए कैलाश, काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर, बुद्धिमानी और चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पर गेंदबाज कैलाश पाटील। नक्कीच, तीन षटका मध्ये 45 धावा आल्या होत्या, मात्र विवेक शेलार ब्रेक्स लावतोय, थोडासा स्टॉप करतोय, बघितलं थोडीशी बघितलं गाडी स्लोअर करतोय, बघितलं समोरच्या संघाची, खास करून विवेक शेलार चांगली शैली आहे, मोठा फलंदाज सुद्धा त्यांनी बात केलाय, संदीपला त्यांनी परत पाठवलंय, योगेश पाटील आला या ठिकाणी, मात्र गेसू सुद्धा बघितलं त्याला फलंदाजी करावी लागेल या मैदानावरती विजय। निश्चित निश्चित, यहाँ पर गेसू देखना है किस तरह बल्लेबाजी करते हैं, मैन फ्रॉम भिवंडी के खिलाड़ी इस बार ऊपर से खेला है, ओंडो यहाँ पर दौड़ते हुए, लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग में कहूंगा, कीमती तीन रन जरूर बचाए अपने टीम के लिए, हर रन बहुत ही महत्वपूर्ण होता है, सिंगल डबल भी लेना चाहिए, बड़े शॉट के ऊपर, बड़े शॉट गेंद के ऊपर खेलने चाहिए। लेकिन अब योगेश पाटील देखना किस तरह बल्लेबाजी करते हैं, मैन फ्रॉम अकलोली के खिलाड़ी है, अब विद्यमान उपसरपंच भी है मैं कहूंगा अकलोली के। नक्कीच, 50 धावा इथे पूर्ण होतात, आपण बघितलं नचिकेत दिलवेने संघासाठी 50 धावा येतात, बघितलं 3.4 षटकांमध्ये शेवटचा चेंडू इथे बघितलं आपण, तर शेवटचा चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू बघितला विजय जाधव यांच्या हातामध्ये निघून जातोय, चार षटकांचा खेळ संपला जातोय आणि चार षटकानंतर बघितलं आपण 50 धावा फलकावरती पाहायला मिळतात या ठिकाणी, दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे, दोन षटकांमध्ये 85 ते 90 धावा झाल्या तर मजा येईल काय शंकर, या धावा व्हायलाच हव्या विजय जी। निश्चित निश्चित, बँड बाजा बारात सब कुछ आ रहा है, संगीत के साथ क्या नजारा है आज नारंगी के मैदान में। कहते हैं कि असफलता एक चुनौती है, उसको स्वीकार करो, क्या गलतियां हुई है उसमें सुधार करो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। ऑल द बेस्ट ऑल इज वेल टूर्नामेंट देखने को मिलता हुआ नारंगी चषक 2020 का, ये घुमाशान 21वां साल हम देख रहे हैं, तो बहुत ही बढ़िया संगीत कैलाश पाटील। थैंक यू डीजे एंड थैंक यू बैंड मास्टर।
नच्चिकी देलवन संघ बघितलं 50 वरती पोहोचतोय, दोन षटकांमध्ये किती धावा येतील ही चर्चा बघितलं प्रेक्षकांमध्ये सुरू आहे. बराचसा प्रेक्षक वर्ग, कुणी बघितलं आपण लांबून आला असेल, कुणी बघितलं आपण जवळून आला असेल, कुणी या गावातून आला असेल, कुणी आपल्या संघाच्या जोडीला आला असेल, कुणी बघितलं आपण तर नक्कीच बघितलं आपण तर विमानातून सुद्धा आलेला असेल या स्पर्धेला बघण्यासाठी. क्योंकि चर्चा जरूर होनी चाहिए, लेकिन ज्यादा चर्चा करोगे तो खर्चा भी होगा. यहाँ पर क्रिकेट अच्छा खेलना होगा, लाजवाब क्रिकेट है. अब तक का जो क्रिकेट हुआ है टैलेंटेड, बहुत ही अच्छा इंपॉर्टेंट क्रिकेट है. इस बार गेंद शॉर्ट पिच से, इस बार देखना है जयेश पाटिल वहां पर कोई गलती नहीं करेंगे. जहां तक है बहुत ही बढ़िया कैच यहाँ पर, और यहाँ पर गेसु की इनिंग खत्म होती हुई. एक बार डीजे की तरफ चलते है, मधुर संगीत सुनते है और फिर एक बार कैलाश पाटिल की तरफ आते है. धन्यवाद धन्यवाद. कहते हैं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होना बहुत जरूरी है. आपका मनोबल यहाँ पर बढ़ाना होगा, आपका 100% देना होगा, हर खिलाड़ी को देना पड़ेगा. क्योंकि कहते हैं कि एक मैच या दो मैच से आप अच्छे खिलाड़ी नहीं बनते, आपको लगातार अच्छा क्रिकेट खेलना होगा. और ये यहाँ पर देखने को मिलता हुआ इस बार हम देखते हैं काजू मैदान में आते हुए. अब देखना होगा योगेश पाटिल के ऊपर काफी जिम्मेदारी होगी, कैलाश पाटिल यहाँ पर स्कोर बनाना होगा तो, क्योंकि अनुभव है उनके पास. नक्कीच नक्कीच. काजू सारखा बघितलं आपण फलंदाज पाहायला मिळतोय. विकास दुबे वर तो काजू या नावाने बघितलं जास्ती असेच पसंत मिळाली. द मॅन फ्रॉम नालासोपारा संतोष भवनचा खेळाडू पाहायला मिळतो मित्रांनो. तो खेळाडू नॉस्ट्रॅकेंडला पाहायला मिळतोय आपल्याला. मात्र 50 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक असताना मोहन सज्ज होतोय. ऑल ऑफ केला जातोय चेंडू, या वेळेस पिने आहे त्या ठिकाणी. मात्र चेंडू बघितलं तर सरळ बाहेर निघून जातोय. प्रेक्षकांमध्ये सुद्धा जेल पकडला गेलाय. धावांची गती पुढे सरकली जाते. 56 या धावसंख्येवरती 56 इज अ स्कोर इयर. थँक्यू डीजे. तर बघितलं चार चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या ठिकाणी. मात्र मोहन तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय. ओ पुन्हा एकदा हा दूसरा धमाका पाहायला मिळतोय. पक्का पक्का पक्का. और ये लगा फाइनल के दिन में यहाँ पर छक्का. वेलकम डीजे. बहुत ही बढ़िया क्रिकेट, बहुत ही बढ़िया क्रिकेट, लाजवाब क्रिकेट. योगेश पाटिल अब दिखा रहे हैं मैन फ्रॉम भिवंडी, चैंपियन ट्रॉफी के हीरो भी रह चुके हैं और आज वो अपना स्वाभाविक खेल दिखाएंगे. ये बहुत ही बढ़िया क्रिकेट है कैलाश, पॉजिटिव क्रिकेट है. 62 धावा इथे पूर्ण होता है. मात्र डिसेंबर का तो महीना आठवतोय, हवेचा वेग कमी होता, परंतु लांब षटकार मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये योगेश पाटलांनी खेचला तो त्याची सुद्धा आठवण होते या मैदानावरती. हा मोठा खेळाडू आहे. मग बघितलं आपण योगेश पाटलांनी मी म्हणेल पालघर जिल्ह्याला क्रिकेटला भरपूर काही दिलंय, भिवंडी जिल्ह्या भिवंडीला सुद्धा भरपूर काही दिलंय, ठाण्याच्या पट्ट्याला सुद्धा भरपूर काही दिलंय. असा एक महान क्रिकेटर पाहायला मिळतोय. नक्कीच बघितलं आपण तर ही इज ऑन द फायर इयर विजय. नो डाऊट नो डाऊट. कैलास जितनी तारीफ करे उतनी कम है, लेकिन गेंदबाज जिन्होंने अब लगातार दो छक्के खाए, मनोबल यहां पर थोड़ा सा डाउन जरूर होगा, लेकिन वापसी करनी होगी इस मैच में. ये गेंद इस बार फिर से एक बार खेलने का प्रयास, लेकिन काफी अच्छी गेंदबाजी. अब नफुतीली गेंदबाजी, काबिले तारीफ गेंदबाजी, क्योंकि दबाव जरूर था क्योंकि लगातार दो छक्के आए थे, उसके बाद कमबैक किया, अपने आप को संभाला क्योंकि अपनी जरूरत के हिसाब से गेंदबाजी की. इस तरह की गेंदबाजी अब फील्डिंग करने वाली टीम के लिए जरूरी है. लेकिन सामने बहुत बड़े खिलाड़ी है, ये भी भूलना नहीं चाहिए. 80-85 रन तक बनते हैं तो एक बहुत बड़ा मुकाबला होगा कैलाश. नक्कीच नक्कीच. 62 धावा फलकावरती पाला मिलता है. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. इथे बघितलं लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू बघितलं आपण एज लागून पाठीमागे निघून जातोय. एक धाव येते, एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 63 या धावसंख्येवरती. तर ज्या खेळाडूने अनेक वेळा पार केले आपले मिमणेन चेंडूने रेश, तो क्रिकेटर बघितला आपण योगेश. तो योगेश नॉस्ट्रॅकेंडला पाहायला मिळतोय. निश्चित निश्चित. कहते हैं की संघर्ष में आदमी अकेला चलता है, लेकिन सफलता में सारी दुनिया उसके साथ रहती है. अब सफलता कौन पाएगा देखना होगा. योगेश ने अपना काम अच्छा किया इस बार. इस बार जगह से खेलने का प्रयास किया, देखना है दूसरे की मांग होगी, दूसरे के लिए डिमांड है, देखना होगा यहाँ पर. तब तक विजय जाधव फील्ड करे, दो रन यहाँ पर करते हुए देखो पहला रन कितना फास्ट लिया, इसके कारण दूसरा रन लेने में कोई दिक्कत नहीं आई. दो रन के साथ यहाँ पर रन संख्या बढ़ती हुई. पासष्ट धावा आपण बघतोय आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात कैलास पाटील. जवळजवळ 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 65 धावा. पण विजय काय गर्दी आहे बघाच, काय प्रेक्षक वर्ग आहे बघ. रविवारचा दिवस प्रेक्षकांना माहिती आहे, 9 तारखेला आपल्याला नारंगीच्या मैदानावरती जायचं आहे, 9 तारखेला आपल्याला विरारच्या पट्ट्यामध्ये जायचं आहे, 9 तारखेला पालघर जिल्ह्यामध्ये जायचं आहे. आणि त्या कारणास्तव कुठून कुठून हा प्रेक्षक वर्ग आलेला आहे. नक्कीच
का एक जन अपना काम सोडून आल का एक जन बगित अपन तो थर्ड मार्ग आल का एक जन बगित अपन अपन बगित नक्की नौकरी दांडी मार्ग सुधा प्रेक्षक वर्ग इतने उपस्थित है हा प्रेक्षक वर्ग अपना पहाय मिलते नक्कीच आपण बघतो कारण जो प्रेक्षक वर्ग आहे आजच्या दिवसामध्ये आज लाईव्ह सुद्धा भरपूर पाहतायत सामना कारण नक्की त्यांचा आवाज आमचा आवाज सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यांचा आभार यावेळी इस बार देखा उठा और खेले देखना होगा गेंद जाती हुई चार रनों के लिए योगेश पाटिल ज्यादा से ज्यादा स्ट्राइक लेने की यहाँ पर कोशिश करेंगे क्योंकि काबिलियत है क्वालिटी है और क्षमता है वो दिखाते हुए रन संख्या इस बार लेकिन मैं कहूंगा पहले क्योंकि हमने रेलवे देखी उसके बाद मोनो देखी मेट्रो देखी और अब हम बुलेट भी देखेंगे रन संख्या तेज गति से बढ़ती हुई यहाँ पर 69 रन यहाँ पर जुड़ते हुए अभी भी पांच गेंदों का खेल बाकी है कैलाश पाटील नक्कीच नक्कीच या ठिकाणी विवेक शेलार ज्या विवेक शेलार ने फक्त पांच धावा खर्च केले त्या तोच विवेक शेलार पहिल्या चेंडूवरती बघितला चार धावा खर्च करतो या ठिकाणी मात्र बघायचं आहे दोन्ही बघितलं आपण खेळाडू एकमेकांसमोर बऱ्याच वेळा खेळलेत इथे बघितलं आपण सज्ज होतोय गोलंदाज लॉफ करण्याचा प्रयत्न मात्र स्लोअर आम चेंडू पाहायला मिळतोय योगेश पाटील थोडासा सक्तोय अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत शेवटचे धावसंख्या 69 पाहायला मिळते तर मित्रांनो क्रिकेटमध्ये मागे बघाल तर अनुभव मिळेल क्रिकेटमध्ये पुढे बघाल तर आशा मिळेल क्रिकेटमध्ये इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि क्रिकेटमध्ये स्वतःच्या आतमध्ये बघाल तर नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास मिळेल यात काही शंका नाही तो आत्मविश्वास जागा करावा लागा हवा मी म्हणेन आज या मैदानावरती विजयजी निश्चितपणे कहते हैं जितता हो नीचे तो तेज दौड़ता है जितता हो जो लगातार दौड़ता है आपको लगातार अच्छा प्रैक्टिस करना होगा अच्छा क्रिकेट खेलना होगा तब जाके आप एक महान खिलाड़ी बनोगे इस बीच फिर से एक बार अच्छी लेन के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार मैच में लाते हुए मैं कहूंगा सैंडी इलेवन को लेकिन अब बचे हुए गेंदे बहुत ही महत्वपूर्ण हो गए कैलाश पाटिल क्योंकि ये गेंद के ऊपर एक या दो बड़े शॉट आते हैं तो रन संख्या बहुत तेज गति से बढ़ेगी लेकिन यहाँ पर समय समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता आपको जो भी करना होगा इसी समय पर करना होगा नहीं तो बाद में आपको पछतावा जरूर होगा आने वाली गेंदें बहुत ही महत्वपूर्ण होगी इस बार देखना है गेंद हवा में जरूर है और होंडो को यहाँ पर थोड़ा सा प्रॉब्लम जरूर आया होंडो को गेंद दिखी नहीं कहाँ पर आई और इसके कारण दो रन जरूर मिले योगेश लेकिन योगेश पाटिल यहाँ पर स्ट्राइक वापस करते हो गए रोटेट करते हुए स्ट्राइक अपने पास जरूर रखेंगे क्योंकि अभी भी शेष दो गेंदे और बाकी है रन संख्या हम देखते हैं तो रन संख्या लगभग अब 71 रन बन चुके 71 रन बन चुके कैलाश पाटील विजय 71 धावा झाले मात्र तीन षटक ज्यावेळी संपले होते त्यावेळेस 45 पर्यंत होता बघितलं आपण नचिकेत इलेवनचा संघ इथे बघितलं आपण तर चेंडू बघितला आपण एस्टरच्या हातामध्ये निघून जातोय शेवटचा चेंडू अजूनही बघितला आपण शिल्लक आहे या सहाव्या षटकातील तर कॅल्क्युलेशन केलं होतं 85 कॅल्क्युलेशन केलं होतं 90 परत बघितला 71 पर्यंत आतापर्यंत पाहायला मिळतोय नचिकेत इलेव्हनचा संघ निश्चित निश्चित जहीर भाई आपको भी धन्यवाद दूंगा क्योंकि आपने मुझे यहाँ पर मौका जरूर दिया है ये यहाँ पर देख रहा होगा आखिरी गेंद है गेंद हवा में है पीने वहां पर खुद मौजूद है और विकेट का पतन होता हुआ लेकिन यहाँ पर योगेश पाटिल ने अपना काम बहुत ही अच्छी तरह किया है रन संख्या हम देखते हैं इस समय रन संख्या बनी है 71 72 रनों का लक्ष्य 72 धावांचं आव्हान दिलं गेलेलं आहे आणि ये सहा षटकामध्ये पूर्ण करायचं आपण बघायचं आहे 72 धावा तर जबरदस्त धन्यवाद चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय चांगला बँड बाजा बारातच्या जोडीला आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय एनसीसी ग्रामस्थ क्रीडा मंडळ तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो की सातत्याने आम्हाला समालोचन करण्याची जी संधी जो मान आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही नक्कीच तुमचे आभार व्यक्त करतो चांगली स्पर्धा 21व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण बघतोय क्रिकेट महोत्सव आणि ही नारंगी नगरी नक्कीच आज सगळ्यांची पावलं या नारंगीच्या नगरीकडे लागली गेलेली आहेत कारण आज आपण टेनिस विश्वातले रती मारती खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्की सुमित ढेकळे शाहिद शेख सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जयेश पाटील मॅन फ्रॉम भिवंडी वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर आपण बघितलं योगेश पाटील आहे त्यानंतर अनेक नामांकित दिग्गज खेळाडू या मैदानावरती या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आलेला तमाम पुन्हा एकदा मायबा प्रेक्षकांना मी विजय पाटील तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो कैलास पाटील माझ्याजवळ जोडले गेले आहेत ज्यांनी 16 वर्ष सातत्याने मला समालोचन जोडीला सहयोग दिला अशी एक जोडी आम्ही दोघांच्या माध्यमातून वसई तालुक्यामध्ये दिली पालघर जिल्ह्यात दिली या अनेक ठिकाणी दिली अनेक नामांकित समालोचक आहेत त्यांच्या जोडीला समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली कैलास पाटील नक्कीच नक्कीच इथे बघितलं एनसीसी चषक 2020 महासंग्राम मित्रांनो तुम्ही बघतायत या मैदानावरती I'm not going to do that.
खाण्यापिकेसाठी त्यांनी स्टेजवरती जायचंय। तर आपण बघतोय चांगली स्पर्धा, आजचा या स्पर्धेतील अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। अर्नाळा संघाचा कर्णधार आणि कळंब संघाचा कर्णधार टॉस के बॉस मध्ये हजर राहायचंय नाणेफेकीसाठी। सेमी फायनलचा एक मोठा सामना आपण बघणार आहोत। आपल्या परिसरातील, आपल्या एरियातील, आपल्या तालुक्यातील विजेता संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत। नक्कीच प्रेक्षकांमध्ये बघा, या ठिकाणी प्रेक्षक वर्ग किती खचाखच भरलेला आहे, ही यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। बघा या ठिकाणी बघितलं आपण प्रेक्षक वर्ग, बघितला झाडाचा आसरा घेतोय, त्याच्यानंतर बराचसा प्रेक्षक वर्ग तंबूमध्ये बसलेला आहे, बराचसा प्रेक्षक पॅव्हिलियन कक्षामध्ये बसलेला आहे, तर बराचसा प्रेक्षक वर्ग बघितला आपण जिथे जागा मिळेल तिथे आज प्रेक्षक वर्ग बघितला आपण आपल्या मित्रांच्या जोडीला, आपल्या नातेवाईकांच्या जोडीला, आपल्या बघितलं खेळाडूच्या मित्रांच्या जोडीला बघितलं आपण तर बसलेला असताना पाहायला मिळतोय। यस विजयजी निश्चित कैलास पाटील नो डाउट कहते हैं कि बारिश में ताज का घर नहीं बनाया जाता, रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता, जीतने का हौसला रखो बंदो क्योंकि एक हार से कोई फकीर तो एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। तो आपको यहां पर अच्छा क्रिकेट खेलना होगा। ऑल द बेस्ट, ऑल इज वेल टूर्नामेंट। थैंक यू डीजे, थैंक यू बैंड मास्टर। या ठिकाणी एक बघितलं आपण जवळजवळ 72 धावांची गरज आहे। धन्यवाद धन्यवाद बँड मास्टर धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद, नक्कीच चांगलं संगीत तुम्ही ऐकवलं त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो तुमचे। चांगली स्पर्धा आपण कव्हर करतोय, या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपण बघतोय, शेवटच्या क्षणाला आपण जातोय। नक्की सेमी फायनलचा सामना, दोन ओपन गटातले संघ सेमी फायनलमध्ये लढतायत आणि नक्कीच आपण बघतोय दोन सलामीचे फलंदाज मात्र मैदानावरती येताना। तर कोण आलाय सलामीला, आपण बघतोय विजय जाधव आहे आणि समोर आहे तो म्हणजे शाहिद शेख, मॅन फ्रॉम कल्याण डोंबिवलीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव साता समुद्र पार नेलेलं आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। कालच्या दिवसामध्ये त्यांनी नाईटच्या स्पर्धेत 5 षटकार त्यांनी मारले होते, तोच शाहिद शेख 5 चौकार मारले होते। विजयजी आपण बघितलं नाईटच्या स्पर्धेत आणि लगेच तिकडनं तो इथे आलेला आहे, म्हणजे नारंगीच्या मैदानाला मान देण्यासाठी पुन्हा एकदा इथे तो दाखल झालेला आहे या ठिकाणी। मात्र शाहिद शेख बघितलं आपण तर कल्याण आंबिवलीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय मित्रांनो, ज्याने पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेतलाय या बघितला विकेटवरती आणि पहिल्या दिवसामध्ये सुद्धा अप्रतिम खेळ त्यांनी दाखवला त्या मैदानावरती। तो शाहिद शेख या ठिकाणी स्ट्राईकला पाहायला मिळतोय, उजव्या हाताचा फलंदाज, त्याच्या जोडीला विजय जाधव पाहायला मिळतोय जो घरचा खेळाडू आहे, पालघर जिल्ह्याचा खेळाडू आहे, गोखेराचा खेळाडू आहे आणि मॅन फ्रॉम फादरवाडी दॅट इज विजय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय। तर दोन्ही फलंदाज आक्रमक, परंतु तितकाच आक्रमक बघितला आपण तर मितेश दरबार, मोठा गोलंदाज, जो गोलंदाज गुजरातचा आहे, ज्या गुजरातच्या गोलंदाजाने बघितलं आपण चांगली गोलंदाजी बघितलं आपण तर ओपनच्या क्रिकेटमध्ये दाखवलंय, तो क्रिकेटर पाहायला मिळतोय विजयजी। निश्चित निश्चित कैलास, ये गेन ऑफ स्टंप के थोड़ी बाहर निकलते हुए, निश्चित तौर पर गुजरात की बात करते नजीम गुल्ली की बात आती है, उसके बाद जिग्नेश पटेल की याद आती है, ये एक बेहतरीन क्रिकेटर है। अब इस बार देखना होगा, इसके ऊपर काफ़ी जिम्मेदारी होगी, ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण होगा। मैं कहूंगा इस मैच को जीतना होगा तो इस ओवर में कम से कम 15 रन आनी चाहिए और आ सकते हैं। प्रत्येक षटका 12 धावे की गरज अपन बघितलं तर या ठिकाणी, तर बघितलं या ठिकाणी नितेश दरबार, काल सुद्धा गुजरातचा संघ बघितला, खालचा 11च्या माध्यमातून आपण इथे लॉफ करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलेला जातोय चेंडू आणि पहिली धाव पूर्ण करतो या ठिकाणी शाहिद शेख इज ऑन द मार्क इयर, शाहिद शेख इज कम्प्लिटिंग 1 रन इयर। 72 धावांचा पाठलाग करायचा आहे, एक धाव पूर्ण केली जाते, 71 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी। मात्र स्ट्राईकला कोण जातोय, स्ट्राईकला विजय जाधव, ज्याने की अनेक वेळा 50 साजरी केले, ज्याने की अनेक वेळा बघितलं आपले रेकॉर्ड्स बघितलं आपण धारण केले, ज्याच्या नावरती बघितलं अनेक इतिहास आहेत अनेक मैदानावरती आणि बघितलं आपण चौफेर फलंदाजी करणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय विजय जाधव। निश्चित तौर पर नो डाउट्स कैलास, यहाँ पर देखना होगा विजय जाधव किस तरह खेलते हैं। ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थे, खेलने का प्रयास, गेंद हवा में जरूर रही, यहाँ पर बाल बाल बच्चे में कहूंगा भाग्य ने साथ दिया और आयुष्मान भव का आशीर्वाद यहाँ पर मिलता हुआ विजय जाधव को। तो विजय जाधव ऐसे खिलाड़ी जिन्होंने 9 गेंदों में 9 छक्के भी लगाए हैं, तो क्वालिटी क्रिकेट दोनों में है, लेकिन इस बार जिम्मेदारी होगी मितेश दरबार किस तरह गेंदबाजी करते हैं, क्योंकि गेंदबाजी करना उतना आसान नहीं होगा क्योंकि अब शाहिद शेख स्ट्राइक रोटेट करेंगे। तो यहाँ पर शाहिद शेख किस तरह बल्लेबाजी करेंगे वो देखना होगा। ये क्रिकेट बहुत ही इंटरेस्टेड होगा, रफ एंड टफ, कभी इधर कभी उधर वाला मुकाबला, पैसा वसूल मुकाबला, दिल की धड़कने तेज करने वाला मुकाबला देखने को मिलता हुआ
इस बार नितेश दरबार की गेंद। जरूर यहाँ पर देखना होगा, जब तक संतोष संदीप जब तक आए यहाँ पर जरूर अच्छा थ्रो जरूर था, लेकिन मैं कहूँगा थोड़ा सा गलत जगह पे गया और दो रन जरूर मिले। तो संदीप और संतोष क्या बल्लेबाजी, क्या बैट्समैन है। चांदीप का नाम उन्होंने अपने वसई तालुका पालघर भिवंडी सब जगह पे करा, लेकिन इस मुकाबले में क्या है, इस मुकाबले में बहुत जान है। कैलास पाटील नक्की जिथे पारितोषिक येते 50 रुपये पारितोषिक येते बघितलं आपण, विजय जाधव जर चौकार मारला तर अमोल पटवार यांच्या मध्यामध्ये 50 रुपये पारितोषिक येते या ठिकाणी। तर पारितोषिक 10 रुपयाचा असू दे, 20 रुपयाचा, 50 रुपयाचा, 1000 रुपयाचा, परंतु पारितोषिकाला महत्व आहे आजच्या दिवसामध्ये। आपण बघितलं तर इथे दोन चेंडू शिल्लक आहेत, ओ बघितलं ऑफस्टम्पच्या बाहेर काढलाय चेंडू, वाईट करार करतायत पंज, बघितलं दोन ते तीन चेंडू बघितलं आपण, तर मितेश दरबारने बघितलं आपण त्या चेंडूला बाहेर ठेवलं, त्याचं कारण काय बघितलं हवेचा वेग ऑन साईडला जास्त आहे, मिडविकेट आणि स्क्वेअर लेगला जास्त आहे, मोठी धावसंख्या उभारायची आहे, मोठे खेळाडू आहेत, मोठा बघितलं आपण या ठिकाणी गोलंदाज सुद्धा आहे, ताकदीचा हा सामना पाहायला मिळतोय। नो डाउट क्योंकि यहाँ पर क्रिकेट काफी अच्छा होगा, क्रिकेट की जीत होगी, इसमें कोई दो राय नहीं है। इस बार फिर से एक बार ये गेंद लेके आते हुए, गेंद हवा में जरूर ऊंचा खेला है यहाँ पर साहिद शेख, एक छक्का आता हुआ, बिग बिग छक्का आता हुआ, और संगीत की तरफ चलते हैं, उसको भी मौका देते हैं और फिर मैदान में आते हैं। थैंक यू डीजे यहाँ पर वाकई में कहते हैं क्रिकेट असा खेला कि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे। मित्रांनो नक्कीच बघितलं आपण, इतिहास करणं फार गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती। विजयजी एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, निश्चित काफी अच्छी बल्लेबाजी लेकिन देखने को मिलती हुई इस बार पॉजिटिव क्रिकेट। ये देखिए फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेला है, यहाँ पर एक ही रन मिलेगा और इस एक रन के साथ पहले ओवर का खेल खत्म होता है। कहते हैं खाने के लिए थाली, पीने के लिए पानी और दर्शकों की टाली क्रिकेट के लिए बहुत जरूरी है। तो तालियां बजेगी तो यहाँ पर जोश आएगा तो बात बनेगी और बात बनेगी तो ही क्रिकेट में रंग लाएगा। विजय जी इथे 12 धावा येत आहेत, मात्र ज्या वेळेस फलंदाजी करत होता बघितलं आपण समोरचा संघ म्हणजे नचिकेत 11चा संघ त्यांच्यासाठी 7 धावा आल्या होत्या, आणि इथे बघितलं आपण पाठलाग करत असताना बघितलं आपण 12 धावा येत आहेत मितेश दरबार यांच्या गोलंदाजीवरती। अजूनही बघितलं आपण 12 सरासरी आले, अजूनही 12 सरासरी शेवटपर्यंत राखायची आहे सँडी स्पोर्ट्स विरार या संघाला। या ठिकाणी 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि 30 चेंडूंचा विचार केला तर अजूनही बघितलं आपण 60 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी, म्हणजे बघितलं प्रत्येक चेंडूमध्ये बघितलं आपण तर 2 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी। निश्चित कैलास पाटील कहते हैं कि इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाला छोड़ देता है, तो यहाँ पर आपको इंतजार नहीं करना है, कोशिश करनी होगी। और यहाँ पर शाहिद शेख कोशिश कर रहे हैं, विजय जाधव कोशिश कर रहे हैं, तो यहाँ पर गेंदबाजी देखना, गेंदबाजी काफ़ी तिक्की होगी। इस समय पहले ओवर का खेल लगभग हो चुका है, रन संख्या है इस समय 12 रन, दोनों भी सलामी बल्लेबाज अभी भी मैदान में, नए गेंदबाज इस बार आते हुए लेफ्ट हैंडर गेंदबाज, स्पिन अटैक गेंदबाजी देखने को मिलेगी, नए गेंदबाज साकीब बघितलं आपण, भिवंडीचा हा गोलंदाज मित्रांनो पाहायला मिळते या ठिकाणी। धावसंख्या बघितलं आपण 12 पाहायला मिळते, 60 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी। यस डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय, या सामन्याचे पंच जगदीश भोईर आणि त्याच्यानंतर बघितलं आपण जेपी या जयप्रकाश गरत यांना बघतोय या ठिकाणी। तर अतिशय छान अशी स्पर्धा बघतोय, 1 लाखाची स्पर्धा मित्रांनो जी रंगते या मैदानावरती। लेफ्टम के बाहर गेंद हवा में है, 3 खिलाड़ी एक गेंद के पीछे दौड़ते हुए, लेकिन एक ही रन यहां पर मिलेगा शाहिद शेख को, लेकिन शाहिद शेख स्ट्राइक रोटेट करते, क्रिकेट के बेसिक को नहीं भूलना चाहिए। क्रिकेट के बेसिक को आप कैलाश जी भूलोगे तो क्रिकेट आपको भूलेगा, क्योंकि अच्छे क्रिकेटर होते हैं सिंगल लेते हैं, डबल लेते हैं, डबल से टिबल लेते हैं और टिबल के बाद चौके और छक्के लगाते हैं, तो क्रिकेट के बेसिक को कभी मत भूलो। नक्कीच 59 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी, आणि बघितलं आपण चेंडू शिल्लक आहेत 29 चेंडू, 59 धावेची गरज। स्ट्राईकला बघितलं आता मात्र बघितलं आपण विजय जाधव येतोय, नॉन स्ट्राईकला शाहिद शेख ज्यांच्या नावावरती 1 षटकार आहे आणि ज्यांच्या नावावरती 10 धावा आहेत बघितलं या इनिंगमध्ये, तर पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवावी लागेल सँडी स्पोर्ट्स विरार या संघाला आणि पॉवर रोकावी लागेल नचिकेत 11 या संघाला। विजयजी निश्चित साकीब अच्छे गेंदबाज है, उनके पास कला है, क्वालिटी है और उस क्वालिटी को यहाँ पर इस्तेमाल जरूर किएंगे, लेकिन सामने बहुत ही खतरनाक बल्लेबाज विजय जाधव स्टेप आउट खेलने का प्रयास किया, बिल्कुल नाराज है अपने आप के ऊपर, क्योंकि इस तरह की बल्लेबाजी जब करते हैं तो गेंद सीधी बाहर जाती है, लेकिन जरूर मौका आएगा, अभी भी विजय जाधव के पास मौका है, क्योंकि मौका बनेगा, हौसला होगा तो खोसला भी होगा, लेकिन मौका बनाना पड़ेगा। लेकिन गेंदबाज देखो चतुराई बुद्धिमानी के साथ गेंदबाजी करते हुए, यहाँ पर कोई प्रेशर नहीं है, बिना प्रेशर गेंदबाजी करते हुए आप प्रेशर में खेलोगे तो प्रेशर में या तो आप बिखरोगे या तो निखरोगे, दोनों में से एक बात जरूर होगी कैलाश पाटील।
नक्कीच नक्कीच यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. ओ टप्पा पडल्यानंतर चेंडूला पिक करतोय, पक्का पक्का पक्का, और ये लगा फाइनल के दिन में यहाँ पर छक्का, छक्का आता हुआ, छक्के के साथ स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 20 पर 20 धाव फलकावरती पाहायला मिळतंय. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे, 20 वरती पोहोचतो बघितलं आपण सँडी स्पोर्ट्स विरारचा संघ. या ठिकाणी डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. यहाँ पर कैलाश पाटिल जैसे छक्का या रन संख्या इस समय बढ़ती हुई, यहाँ पर रन संख्या बन चुकी है 20 रन. देखो दोनों छक्के अब तक आए हैं लेकिन किसने लगाए, शाहिद शेख ने. शाहिद शेख ऐसा खिलाड़ी है जिन्होंने अपना नाम जो है सात समुद्र पार कर दिया है, क्योंकि उनके पास कला है, क्वालिटी है, लेकिन हम देखेंगे हाइट बहुत शॉर्ट है. सचिन तेंदुलकर के हाइट के खिलाड़ी है, छोटे कद के खिलाड़ी हमेशा कामयाब हुए हैं. कैलाश पाटिल नक्कीच यंदाच्या 2020 मध्ये बघितलं आपण तर अतिशय फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. बघितलं आपण टेनिस क्रिकेट इतिहासामध्ये आपण बघितलं तर नक्की यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तर यावेळेस पिक केला जातोय, चेंडू फायनलच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. हा सुद्धा षटकार पाहायला मिळतोय, हा डबल धमाका पाहायला मिळतोय. षटकार आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाते 26 या धावसंख्येवरती. चला जाऊया डीजेकडे आणि पुन्हा एकदा एनसी चषक 2020 मध्ये आपण येऊया. वेलकम डीजे. विजय जी काय सामना सुरू आहे, काय सामना सुरू आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे, आतापर्यंत पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती सँडी स्पोर्ट्स विरारचा संघ. कहते हैं जो पानी से नहाएगा वो सिर्फ लिबास को बदल सकता है, लेकिन जो पसीने से नहाएगा वो इतिहास को बदल सकता है. यहाँ पर इतिहास को बदलने की जरूरत है, वाकई में इतिहास को बनाने की जरूरत है. इतिहास बनता है तो वाकई में एनसीसी कप और बाहरदार हो जाएगा, इसमें कोई दोराई नहीं है. निश्चित काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर, काबिले तारीफ बल्लेबाजी. जिस तरह का नाम है उस तरह की बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिलती होगी, लेकिन क्या प्रेशर यहाँ पर जरूर रहेगा. गेंदबाज के ऊपर प्रेशर रहेगा तो यहाँ पर मैच बनेगी, मैच बनेगी तो देखने में मजा आएगा. टॉस के लिए आना है अर्नाला टीम और कलम टीम, दोनों टीम के कप्तान प्लीज आपको निवेदन है टॉस के बॉस में आप आ जाइए. इससे पहले भी हम लोग आपको बुला चुके हैं लेकिन आए नहीं है. प्लीज निवेदन है अर्नाला कलम टीम दोनों टीम के कप्तान फिर से एक बार मैच में आते हुए. क्या मैच बन रही है इस बार, शाहिद शेख का बल्ला चलता हुआ और शाहिद शेख चलेंगे तो रुकेंगे नहीं, इस बार बुलेट पकड़ लेंगे. अब देखना होगा, ये बहुत ही बड़ा कड़वा इंसान है, अभी भी प्रेशर जरूर है. दो लगातार छक्के आए कैलाश पाटिल, नक्कीच कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. मी म्हणे ना नचकी दिले मैंने संघाला डावऱ्याताने. ओ इथे बघितलं 38 च्या वरून खेळण्याचा प्रयत्न, हा झेल महत्वाचा आहे. इथे परतावा लागेल, परतावा लागेल शाहिद शेख यांना. पण नो डाऊट अतिशय छान खेळी, अतिशय छान खेळी, कारण तीन महत्वपूर्ण षटकार. नक्कीच या ठिकाणी विजय जाधव आहे, नौका फलंदाज पाहायला भेटेल. मात्र डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा सँडी स्पोर्ट्स वर्सेस नचिकेत 11 या संघाच्या समोर आपण येऊया. वेलकम डीजे. अब नए खिलाड़ी समय मैदान में आते हुए. हेलो थैंक यू डीजे. आपको एक मिनट के लिए रुकाता हूँ, टॉस होने जा रहा है मैदान में. दोनों संघ से कर्णधार विनती करते टॉस आड़ी या जहीर भाई जब तक आ रहे तब तक दोनों संघ से कर्णधार थोड़ा सा स्टेज खाली कर रहे. एक उपांत्य फेरी का सामना आप बना रहे, एक गाँव एक संघ मधुन नानी फिकी का कॉल होते. रंजीत पाटिल साहब अपने विनंती करते अपन मंचा ये रंजीत पाटिल साहब अपने विनंती अपन टॉस करना मंचा. एक बड़ा मुकाबले की शुरुआत हम देख रहे हैं मैदान पर, मगर एक बड़े शुरुआत का टॉस होने जा रहा है इस मैदान पर दोनों टीमों के बीच. साईनाथ अनाड़ा और उसके बाद कलम के बीच देखने को मिलेगा. ओह इथे परतावा लागेल पुन्हा एकदा विजय जाधव. पहिल्यांदा बघितलं आपण शाहिद शेख यांना बघितलं, आता मात्र विजय जाधव बाद होतोय. ती साकिबने जरी दोन षटकार दिले असले तरी या ठिकाणी बघितलं आपण लगातार त्यांनी दोन गडी बाद केले आहेत. काय कम बॅक करेल का नचिकेत 11 संघ, नक्कीच चर्चा केली जाईल. मात्र आपण टॉस का बॉस कडे जाऊया. थँक्यू कैलाश सर जी, धन्यवाद. एक मोठा सामना आपण बनवला, उपांत्य फेरीचा नाणेफेकीचा कॉल आणि सहा षटकांचे सामने, उपांत्य फेरीचा नाणेफेकीचा कॉल होतोय. अर्नाळा वर्सेस आपण पाहतोय कळम या संघामध्ये रंजित साहेबच्या हस्ते आपण पाहतोय. धन्यवाद जहीर भाई. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक या ठिकाणी आणि 24 चेंडूंचा विचार केला अजूनही बघितला आपण 46 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. तो ना हारना जरुरी है ना जीतना जरुरी है, क्रिकेट ऐसा खेल है उसे
मैं कहूंगा खेलना बहुत ही जरूरी है, तो क्रिकेट ला खेलना फार जरूरी है। मैंने हार जीत एक वेगड़ा पार्ट है। मैंने विजय जी, हाँ निश्चित तौर पर इसमें कोई दोहरा नहीं है। अब यहाँ पर जयेश पाटिल मैदान में आते हुए मैन फॉर्म भिवंडी चला नानी फेकी का खाल होता दोनों संघा मध्ये आपण पाहतोय रणजी सामने जाताने आणि नानी फेकी का खाल मागूया कोणाचा बाजूने लागतोय कलम किंवा अनाळा ऍट कॉल केला गेलाय आणि नक्की साबा येतोय एक तर आपण पाहतोय तर सामन्यात नानी फेकी का तर आपला काय निर्णय असणार या मैदानात 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 नक्की कलम या संघाच्या बाजूने नानी फेकी का कॉल लागतोय आपण आधी काय निर्णय काय फील्डिंग करने का फैसला है। तो चलिए एक बड़ा मुकाबले की शुरुआत इस मैदान पर देखने को मिल जाएगी। इसके बाद सुमित डेगले स्ट्राइक पर देखने मिलते हैं। ओवर टू कमेंट बॉक्स। धन्यवाद धन्यवाद जहीर भाई, धन्यवाद, नक्की आभार व्यक्त करते तुम्हे। या वेळी पुन्हा एकदा सामन्याकडे येताना सुमित डेगले बाहुबली मैदानावरती, यावेळी मौका आलेला आहे, इस बार मौका आया है, मौका नहीं गवाना चाहिए इस बार, लेकिन मौका गवा दिया है। मौके बार बार नहीं आते कैलाश पाटिल, मौके का फायदा उठाना चाहिए। आपने कैच किसका छोड़ा है, इस सीरीज में पूरे फॉर्म में बल्लेबाज है सुमित डेगले, ये बार बार मौका नहीं आया। शादी का टाइम नहीं है, लड्डू बांटने का टाइम नहीं है कैलाश पाटील। नक्कीच नक्कीच दुसऱ्या क्रमांकावरती टॉप लेवलला हा फलंदाज आहे। बघितलं आपण रवी आहिरेच्या नंतर बघितलं आपण तर सुमित डेगले यांच्या नावावरती तो रेकॉर्ड पाहायला मिळतोय आणि त्यांचा जेल इथे बघितलं सुटला जातोय। तुकाराम मंगेला, असल में कहा जाए तो खलबली मचाते है बाहुबली, लेकिन पब्लिक में थोड़ी सी हलचल थी। प्रेक्षक मध्य बघा, प्रेक्षक मध्य जास्त हलचल होती। विजय पाटिल मैं तो आपला पर्दा बढ़िया बढ़िया, क्योंकि बहुत ही श्वास रोका था दर्शकों ने, क्या बाहुबली का कैच पकड़ा जाएगा या कटप्पा आगे पिक्चर दिखाएगा, ये भी एक बहुत ही इंपॉर्टेंट सीन था इसमें। लेकिन मौका आया, मौका गवाया, अब देखना हो यहाँ पर कैच छूटा है मैच ना छूटे कैलाश पाटील। नक्कीच 23 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही बघितलं 45 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी। सामना रफ अँड टफ आहे, दोन्ही बाजूने हा सामना आहे, कभी इधर कभी उधर, कभी इस तरफ कभी उस तरफ। इस बार की गेंद यहाँ पर लेग स्टंप के थोड़ी सी बाहर निकलते हुए जयेश पाटिल, मैन फ्रॉम भिवंडी के खिलाड़ी, इस बार सबसे सफल बल्लेबाज माने जाते हैं भिवंडी के, नंबर वन रैंकिंग वाले बल्लेबाज माने जाते हैं। उसके बाद भावेश पवार है, ऐसे बेहतरीन क्रिकेटर भिवंडी से देखने को मिलते हुए, लेकिन क्या जयेश पाटिल विकेट के ऊपर खड़े रहेंगे, इस मैच को जिता के देंगे, ये समय बताएगा। समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता, आपको समय पर ही करना पड़ेगा कैलाश पाटिल। नक्कीस, परंतु पहले दिवस मे अपन बगित जयेश पाटलांना जास्त काही करता आलेलं नव्हतं, कारण बगित पहले सामन मे रनआउट के रूप में बाद आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ती जास्त संधी त्याला प्राप्त झाली नव्हती, तर या मॅच मध्ये तो काय फायदा घेईल का या विकेटवरती विजय जी? हां निश्चित, लेकिन मितेश दरबार काफी अच्छे गेंदबाज है, गुजरात से, साउथ गुजरात से बिलोंग करते हैं। इस बार मितेश दरबार की गेंद देखना होगा, इस बार मौका जरूर आया था, थोड़ा सा पीछे रह गए खिलाड़ी, लेकिन मौका जरूर आया था, यहाँ पर मौका लेना चाहिए था, मैं कहूंगा थोड़ा सा आगे ट्राई करना चाहिए था, लेकिन यहाँ पर जरूर एक ही रन मिली। फिर एक बार सुमित डेगले के बाद जितने बार स्ट्राइक जाएगी वो बहुत ही खतरनाक होगा, और कोशिश यही रहेगी जयेश पाटिल की सुमित डेगले ज्यादा से ज्यादा बल्लेबाजी करे, क्योंकि सीरीज में उन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की है। नक्कीच नक्कीच, बघितलं जिन्होंने हर बार मनाई है मैं कहूंगा दिवाली, जिन्होंने हर बार मनाई है होली, वो है मैं कहूंगा बाहुबली सुमित डेगले। तो सुमित डेगले आपल्याला स्ट्राइकला पाहायला मिळतोय, बढ़िया क्रिकेटर मैन फ्रॉम नालासोपारा। इस बार चूके, गेंद और बल्ले का कोई तालमेल नहीं, विकेट कीपर के गोद में गेंद जाती हुई, और जो भरोसा है मितेश दरबार के ऊपर कॉन्फिडेंस बहुत है, क्योंकि पहली बार उन्होंने गेंदबाजी की है, अब तीसरी बार कर रहे हैं, तीसरा ओवर डाल रहे हैं, तो ये आत्मविश्वास है। ये मैच का सबसे महत्वपूर्ण ओवर है, इस ओवर के ऊपर डिसाइड होगा मुकाबला किस तरह झुकेगा, कभी इधर कभी उधर वाला मुकाबला, 50-50 बिसीट की तरह मुकाबला। यहाँ पर सफलता जरूर मिलेगी, लेकिन उसके लिए आपको कोशिश करनी होगी। ये देखिए लोकल गेंद, कितनी बढ़िया गेंद थी, टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, कोई भी क्रिकेट हो, सबसे खतरनाक गेंद मानी जाती है कैलाश पाटिल, ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है। नाही बघितलं मितेश दरबार 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय, व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये, 29 धावांपर्यंत पोहोचतोय। बघितलं आपण सँडी स्पोर्ट्स 72 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही बघितलं 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। यात मितेश दरबारला बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केले, त्या या षटकाचा विचार केला आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत विजयजी। निश्चित निश्चित, इसीलिए उसको गुजरात से लाया गया, मैं गुजरात से क्यों आया हूँ नारंगी के मैदान में ये दिखाते हुए। इस बार जयेश पाटिल का बल्ला बोल रहा है, एक बढ़िया छक्का आता हुआ, क्योंकि ज्यादा समय नहीं रुकेंगे जयेश पाटिल, उनकी आदत नहीं है, वो बड़े शॉट खेलेंगे जरूर। यहाँ पर 3 ओवर का खेल अब तक हो चुका है, बैंड बाजा बारात, वेस्टइंडीज जैसा माहौल यहाँ पर देखने को मिलता हुआ कैलाश पाटिल।
नक्कीच आपण तुकाराम मंगले यांच्याकडे सुद्धा जाऊया. 35 धाव फलकावरती पाहायला मिळते या ठिकाणी. अजूनही बघितलं 37 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. मात्र शाहिद शेख ज्याने की 22 धावा दाखवल्या, 8 चेंडूंचा त्याने सामना केला होता. विजय जाधव जास्त काही करता आलं नाही, 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्याला सुद्धा परतावा लागला. सुमित डेकले 3 चेंडूंचा सामना केलाय, 2 धावा त्याच्या नावावरती आहेत. जयेश पाटलानं बघितला 1 षटकार त्याच्या नावावरती आहे. आणि वरत वैयक्तिक बघितलं आपण 7 या धावसंख्येवरती या मैदानावरती खेळतोय. अजूनही बघितलं आपण तर 18 चेंडू 35 धावा आल्यात. 18 चेंडूमध्ये 37 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. विचार करण्यासाठी भाग पडले या मिमणेनं सामन्याने, विचार करण्यासाठी भाग पडलेला आहे या अंकाने, या आकड्याने. 18 चेंडू 37 धावेची गरज निश्चित तौर पर. कैलाश पाटील चर्चा चालू है, चर्चा जरूर है. ज्यादा चर्चा करोगे तो खर्चा भी होगा. बैंड मास्टर तो बैंड मास्टर नक्की चांगल संगीत मात्र अपने ऐसा मिलते हैं. अपने 37 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. चिखलडोंगरी, नक्कीच चिखलडोंगरी हे गाव आपण नक्कीच नावाजलेलं गाव आहे. त्या गावातून आपल्याला हा बँड बाजा भारत आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुमचे नक्कीच वेलकम, आभार आभार. जवळचाच गाव आहे आणि आपल्या गावाला बघितलं, नारंगी गावाला बघितलं, प्रोत्साहन देण्यासाठी आलेलं आहे. मला वाटतं बरेचसे मला वाटतं बँड मास्टर ओळखीचे सुद्धा असतील आणि नातेवाईक सुद्धा असतील मला वाटतं. तुकाराम मंगेला नक्कीच आपण ज्याचं नाव आहे ब्रास बँडच्या बाबतीत असं चिखलडोंगरी गाव आपण बघतोय आणि त्यांचाच इथे बँडचा एनसी चषक 2020 सुद्धा अजून हाईप वाढवण्यामध्ये, अजून प्रसिद्धी मिळण्यामध्ये त्यांचा हातभार लाभतोय. तर जाऊया सामन्याकडे. विजय पाटील, कैलास पाटील आमच्या जोडीने आहेत. 18 चेंडू 37 धावा आणि प्रामुख्याने विजय पाटील दोन फलंदाज आपण बघतोय, बाहुबली सुमित डेकले, द वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील. दोन्ही फलंदाज, दोन्ही फलंदाजच्या प्राइजलेस विकेट आहेत. इथून एक गडी मॅच टर्न होईल, इथून एक गडी बाद होतोय तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येईल. तर सुमित डेकले यांचा प्राइजलेस विकेट, जयेश पाटील यांचा प्राइजलेस विकेट घेण्यासाठी आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. गेसू यांना अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि या टप्प्यावरती, या स्टेजवरती, या दबावाखाली, या दडपणाखाली गोलंदाजी करण्याचा भरपूर अनुभव आहे. पण इथे अनुभव दाखवावा लागेल. 10 का दम नाही, विकेट का दम दिखाना होगा. गेसू को स्ट्राईकला सुमित बघतोय आपण. ओ अलवार पद्धतीने चेंडू हाताळा जातोय. शेवटच्या क्षणी चेंडूचा वेग कमी केला जातो. का कमी केला जातोय? कारण समोर तसा फलंदाज आहे. अजून मजा येणार, अजून रंगत येणार. एक कैलास पाटील आहेत, विजय पाटील आहेत. निश्चित तौर पर तुकाराम, क्योंकि अभी भी 17 गेंदों का खेल बाकी है. मैच थोड़ी दूर है लेकिन नजदीक आ सकती है क्योंकि क्रिकेट में परिवर्तन होना बहुत जरूरी है. 17 गेंदों का खेल अभी भी बाकी. लगभग यहाँ पर बाहुबली ने उठा लिया है और यहाँ पर बिग बिग छक्का आता हुआ. डीजे की तरफ चलते, एक मधुर संगीत सुनते हैं और फिर कैलास पाटील की तरफ आते हैं. गली गली तेरी लाज जानी, जियो रे बाहुबली. थँक यू डीजे. 41 धावा पूर्ण होत आहे त्या ठिकाणी. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि षटकार पाहायला मिळतोय बाहुबलीच्या बॅटच्या माध्यमातून. ओ इथे लाभ केला जातोय, सरळ आमच्याकडे चेंडू येतोय. इट इज अ सिक्स यार, षटकार येतोय आणि 100 धावांचा पल्ला सुद्धा पार करतोय सुमित डेकले या मैदानावरती. 100 सुद्धा पूर्ण करतोय बघितलं आपण या विकेटवरती. गुड क्रिकेट, फॅन्टॅस्टिक क्रिकेट, ब्युटिफुल क्रिकेट बाय सुमित डेकले ऑन द ग्राउंड ऑफ नारंगी यार. विजय, बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पर सुमित डेकले यहाँ पर इंजिन गर्म करते हुए मैं कहूंगा. यहाँ पर देखना होगा, बहुत ही बढ़िया. यहाँ पर इस बार तीसरा छक्का आता हुआ, बिग बिग छक्का आता हुआ और इस ओवर के ऊपर बहुत ही बढ़िया आघात करते हुए गेसू के ऊपर. आता चर्चा होईल काय, तो जेल सुटलेला होता कि मैच सुटलेली होती. आता त्याच्यावरती जास्तीत जास्त चर्चा होईल इतका शंका नाहीये. विजयजी धावसंख्या पुढे सरकली जाते 53 या धावसंख्येवरती. सामना क्लोज येतोय, सामना जवळ येतोय, परंतु एखादा गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करतोय तर पुन्हा एकदा गेम मध्ये येऊ शकतो. बघितला आपण नचिकेतचा संघ, सामना अजूनही संपलेला नाहीये. टायगर अभी भी जिंदा है यहाँ पर. निश्चित तौर पर, निश्चित तौर पर टाइगर अभी भी जिंदा है लेकिन अब मैच में रुख पलटने के लिए आपको सुमित डेकले का विकेट निकालना होगा. इस मुकाबले को जीतना है तो आपको आर या पार की लड़ाई करनी होगी कैलाश पाटील, क्योंकि अब यहाँ पर सुमित डेकले रुकने वाले नहीं है. अब इंजन गर्म हो चुका है और जैसे इंजन गर्म हो जाएगा लगातार छक्के आएंगे. 3 छक्के अब तक देख लिए हमने इस ओवर में. अब देखना होगा, आने वाला समय बहुत ही इंपॉर्टेंट है, आने वाली गेंदे बहुत ही इंपॉर्टेंट है. अभी भी मैच रफ एंड टफ है. कैलाश पाटील विकेट निकालना बहुत जरूरी है इस समय. कैलाश पाटील आता 14 चेंडू का खेल अपन अजु शिलक है. 3 षटकार अपन बगित लगोपट 1 2 3
अलॉन्ग द ग्राउंड खेळला जातोय चेंडू येतो अलॉन्ग वृत्तामध्ये क्षेत्ररक्षक संदीप मडवी आहे त्यांना बघतो एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय सुमित ढेकले त्या दिवशी नक्कीच ज्यावेळेला कैलास पाटील आम्ही म्हटलं होतं आपण त्यांचा उल्लेख केला होता की मनाते हे होली मनाते हे दिवाळी वही हे बाहुबली त्या दिवशी आम्ही म्हटलं होतं की भल्या भल्याने ज्याने चोपले तो सुमित ढेकले निश्चित तौर पर बहुत ही बढ़िया क्योंकि जिस तरह का क्रिकेट है बहुत अच्छे अच्छे गेंदबाज जिसके सामने फीके पड़ते हैं कैलास पाटिल की क्वालिटी है। देखो सुमित ढेकले का 2015 में मैंने इंटरव्यू जब चांदीप में लिया था उन्होंने कहा था आपको रेगुलर अच्छा क्रिकेट खेलना होगा तब जाके दर्शक आपको चाहेंगे और वो यहाँ पर देखने को मिलता हुआ तुकाराम कंसिस्टेंसी मुझे एक सामना दोन सामना तीन सामने चौथा सामना बघतो सुमित ढेकले मात्र अप्रतिम परफॉर्मन्स या मैदानावरती एनजी चषक 2020 मध्ये एक हाय क्वालिटी परफॉर्मन्स हा क्रॉस बॅट आहे जयेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन घडी बाद होतोय डीजे कडे जाऊया परत एकदा येऊया जाणार आहे कैलास पाटील आपल्यापर्यंत येणार आहे परंतु इथे फक्त एकच कॉमेंट करतो आपल्यापर्यंत येतो एक हा दोन्ही संघ खेळतात सँडी स्पोर्ट्स नचिकेत 11 हे दोन संघ खेळतात ज्या सँडी स्पोर्टला आपण बघितलं होतं गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये खेळताना सेमीफायनलचा तर त्या सेमीफायनलमध्ये थोडासा कमी पडला होता सँडी स्पोर्ट्सचा संघ इथे मात्र त्या अंतिम फेरीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि सुमित ढेकलेसाठी सँडी स्पोर्ट्सकडनं 200 रुपयाचे पैसे इथे समारोह कक्षामध्ये जमा होते सँडी स्पोर्ट्सकडनं ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय सुमित अप्रतिम फलंदाजी धावसंख्या आपण बघतोय जाऊन पोहोचते ती मात्र 54-54 वरती जाऊन पोहोचते 12 चेंडू 18 धावांची गरज आपण बघतो नवीन फलंदाज हर्ष धोंडो मात्र येतोय इथे खेळपट्टीवरती बरोबर स्ट्राईकला लाईम लाईट प्रकाश जोत डीबीएन लाईव्हचा कॅमेरा ज्यांच्यावरती आहे सुमित ढेकले विजय निश्चित तौर पर क्योंकि एक गेंदबाज की कमी यहाँ जरूर है धीरज सिंह नहीं आए शायद कहीं ना कहीं जाके वो कमी यहाँ पर जरूर होगी लेकिन अब देखना होगा जो गेंदबाज है उनको साकिब फिर से एक बार लाया गया है कैलास पाटिल अभी भी 12 गेंदों में 18 रनों की जरूरत है नक्कीच 12 चेंडू 18 धावेची गरज आहे साकीब बघितलं आपण भिवंडीचा हा गोलंदाज बघितला पाहायला मिळतोय मितेश दरबार यांना बघितलं तुम्ही साकीब यांना बघितलं त्याच्यानंतर गेसू यांना बघितलं पुन्हा एकदा साकीब आपला कोटा पूर्ण करण्यासाठी येतोय 12 चेंडू 18 धावेची गरज इथे बघितलं आपण व्हाईटचा इशारा होतोय 12 चेंडू 17 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी तर मित्रांनो नक्कीच ज्यांनी भरली आपल्या धावांची जोळी तो क्रिकेटर आहे बाहुबळी आणि तो क्रिकेटर आहे सुमित ढेकले यस सुमित ढेकले नक्कीच आज चांगली फलंदाजीच्या माध्यमातून झाले बघितलं आपण षटकार सुद्धा बघितला 3 षटकार बघितलेत ड्राईव्ह करतोय सिंगल येते होंडो काय परतेल का नॉन स्ट्राईक एंडला ते बघायचं इथे मात्र 2 धावा बघता पूर्ण होत आहेत काय सामना सुरू आहे प्रत्येक धाव महत्वपूर्ण ठरत चाललेली आहे 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 57 या धावसंख्येवरती 11 चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडूंचा जर विचार केला अजूनही बघितलं आपण 15 धावेची गरज व्हॉट अ मॅच मात्र काय करावं लागेल नचिकेत 11 संघाला शाकिबला काय करावं लागेल डॉट चेंडू हाताळ लागतील विकेट महत्वपूर्ण घ्यावी लागेल सुमित ढेकले यांची जर सुमित ढेकले थोडासा परततोय तर नक्कीच थोडासा मॅच मध्ये अजून टर्न पाहायला मिळू शकतो या ठिकाणी बघायचं विजयजी निश्चित तौर पर 11 गेंदो में अभी भी 15 रन की जरूरत है इस बार एक गेंद उठा के खेलने का प्रयास किया लेकिन गेंद यहाँ पर थोड़ा सा आघात होता हुआ मैं कहूंगा विजयजी सामना संपलेला नाही अजून पडतोय टायगर अभी भी जिंदा आहे यहाँ पर कारण बघितलं आपण दोन्ही संघ प्रयत्न करतायत दोन्ही संघ बघितलं आपला घाम गाळतायत या मैदानावरती दोन्ही संघ एनसी चषकामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करताय 57 धावा पूर्ण झाल्यात अजूनही बघितलं 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 10 चेंडूंचा विचार केला अजूनही बघितलं आपण तर 15 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी विजयजी निश्चित तौर पर 10 गेंदों में 15 रन की जरूरत है इस बार इस मुकाबला काफी गम यहाँ पर मैं कहूंगा गर्म होता हुआ देखना होगा अभी भी पिक्चर बाकी है दोस्तों क्योंकि पिक्चर का एक पार्ट हमने देखा है पिक्चर का दूसरा पार्ट देखना बाकी है अब गेंदबाज के ऊपर भी दबाव होगा बल्लेबाज के ऊपर भी दबाव होगा कहते हैं दबाव में कोई निखरेगा तो कोई बिखरेगा लेकिन अब आने वाला समय बहुत ही महत्वपूर्ण होगा कैलास पाटिल फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर गेंदबाज इस बार उठा के खेलने का प्रयास किया इस बार जाने दिया एक ही रन जरूर मिलेगा कोई रिस्क यहाँ पर नहीं उठाएंगे होंडो और सुमित ढेकले अब बल्लेबाजी करने कौन आया है हर्षल होंडो उसकी एक मैच जरूर याद आती है पिछली बार रतन बुआ में फिर सेमीफाइनल में दो
गेंदों में 8 रनों की जरूरत थी वीके प्रतिष्ठान को। ये खिलाड़ी मैदान में आया, पहले गेंद के ऊपर छक्का मारा, दूसरे गेंद के ऊपर सिंगल लिया और मैच जिता के दिया था। सिर्फ 2 गेंदों में रतन बुआ को ट्रॉफी में इसने वीके प्रतिष्ठान को फाइनल में लेके गया था। तो ये खिलाड़ी में क्षमता है, मैन फ्रॉम कुडूस का खिलाड़ी है, बेहतरीन खिलाड़ी है। अब देखना होगा, मैच काफी रफ एंड टफ है। 14 धावीची गरज या ठिकाणी, 1200 पेक्षा जास्त बघितलं प्रेक्षक वर्ग यूट्यूब ला जोडला गेला या ठिकाणी। ओ इथे सुंदर असा चेंडू, एक रन जरूर मिलेगा। विजय जी सामना इथे रंगतोय, कारण बघितलं आपण इथे बघितलं साकिब चांगले आतापर्यंत गोलंदाजी करतोय, अजूनही बघितलं आपण इथे बघितलं 4 चेंडू संपले गेलेले आहेत, अजूनही चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 10 आहेत बघितलं आपण। या ठिकाणी 13 धावीची गरज आहे, 8 चेंडू 13 धावीची गरज आहे। हे 2 चेंडू निर्णायक असणार आहेत, बघायचं 2 चेंडूतही काय घडलं ते। मात्र फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय निश्चित तौर पर। 8 गेंदे 13 रनों की जरूरत इस समय इस मुकाबले को जीतने के लिए। दर्शकों की निगाह इस मुकाबले की तरफ लगती हुई, ये गेंद इस बार उठा के फेंक दिया है, कोई मौका नहीं, शॉर्ट पिच देगा गेंद और मिड विकेट के दिशा में बिग बिग छक्का आता हुआ। और संगीत सुनते हैं और फिर मैदान में आते हैं। अजूनही बघितलं आपण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावीची बरोबर गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी। वाकय में डॉन का गाना इस समय सुनने को मिलता हुआ और डॉन बिल्कुल बीच में मैदान पर वहां पर देखने को मिलता हुआ, सुमित डेकले इस समय मैदान पर देखने को मिलते हुए। विजय जी निश्चित तौर पर 7 गेंदों में 7 रन की जरूरत है, क्या ये गेंद बहुत ही महत्वपूर्ण होगी इस ओवर की। इस बार उठा के खेलने का प्रयास किया, मौका आया है, कैलाश मौका बनेगा या नहीं, इस बार मौका गवा दिया इस बार। और देखिए यहाँ पर मौका जरूर आया था लेकिन रनआउट के रूप में यहाँ पर सफलता अर्जित कर ली है सुमित डेकले की। यहाँ पर हर्षल होंडो यहाँ पर विकेट का पतन होता हुआ। कैलाश नक्कीच एकच धाव येते या चेंडू वरती आणि बघितलं बघता बघता 5व्या षटकाची सुद्धा समाप्ती होते। आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि बरोबर 6 धावेची गरज आहे। 6 चेंडू 6 धावा, तुकाराम मंगेल यांच्याकडे येतोय, मात्र पहिल्यांदा डीजे कडे आणि त्याच्यानंतर तुकाराम मंगेल यांच्याकडे येतोय। क्या सही में खलबली मच गई है, खलीबली मच गई है का या सैंडी स्पोर्ट्स गोटा मध्ये थोड़ा सा धोक्याची घंटा अलार्म बेल वाजली आहे का, एक धोक्याची घंटा वाजली गेली आहे का, कारण 6 चेंडू 6 धावा शेवटचा षटक हाताळला जात आहे। शेवटचा षटक आपण बघतोय, हाताळण्यासाठी आपण येतोय गोलंदाजी मार्कवरती। गोलंदाज आकाश येतोय यहाँ पे, अगर प्रशांत जी होते तो देख कहते कि आकाश में घने बादल तो नहीं है लेकिन दोनों में से एक टीम के ऊपर संकट के बादल जरूर है, वो टीम कौन सी होगी। 6 चेंडू 6 धावा, प्रेक्षकों जबरदस्त सामना, जबरदस्त सामना, सैंडी स्पोर्ट्स वर्सेस नचिकेत इलेवन। 6 चेंडू 6 धावा, पहला चेंडू हाथ जो आकाश येतोय स्ट्राइक मात्र फलंदाजीला, पहला चेंडू खेल खल्लास, पहिल्या चेंडू वरती खेल खल्लास, सैंडी स्पोर्ट्स इन फाइनल। सुमित डेकले अप्रतिम खेल या सामन्यामध्ये आपण बघतोय डीजे। धन्यवाद। चला सुमित डेकले आपल्याला सहभागी झाल्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक अभिनंदन नानागीच्या वतीने।